नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी त्रेपन्न हजार शंभर ते एक लाख सदुसष्ट हजार आठशे रुपयाच्या दरम्यान दिला जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत महिला पुरुष दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख जय आहे मित्रांनो तीस नऊ दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जे आहे मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करावं बेलायकन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज जे आहेत एक नऊ दोन हजार तेवीसपासून सुरू झालेले आहेत आणि तीस नऊ दोन हजार तेवीसपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज सबमिट करू शकणार आहात तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे असिस्टंट डायरेक्टर एकसाठी विलेज इंडस्ट्रीजसाठी वॅकन्सी आहे चार वॅकन्सीज या सा पदासाठी निघालेल्या आहेत त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर एक ॲडमिन आणि एच आरसाठी तीन वॅकेन्सीज आहे त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर एकसाठी एफ बी ए एसाठी चार वॅकन्सीज आहे त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर एकसाठी ई आर एक एक पी सी आरसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे पस्तीस वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून मध्ये येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला इज रिलॅक्स शिक्षण देखील दिलं जाईल सीसाठी तीन वर्षाचं डब्ल्यू डी सीसाठी तेरा वर्षापर्यंतचं सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉई सीसाठी या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंतचं इज रिलॅक्स शिक्षण देण्यात येणार आहे शिक्षणकार जे आहे असिस्टंट डायरेक्टर एक विलेज इंडस्ट्रीसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल मध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी लागेल त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर एच आर आडमेसाठी मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पाच वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर एफ बी एसाठी चार्टर्ड अकाउंटंट किंवा मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फायनान्समध्ये तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तीन वर्षाचा अनुभव तुमच्या या ठिकाणी लागेल त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर एक ई सी आरसाठी तुमचं मास्टर एट डिग्री झालेली असेल इकॉनॉमिक्समध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये कॉमर्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यासाठी जी वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला ही वेबसाईट मिळेल त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात ॲप्लिकेशन फी जी आहे या ठिकाणी एक हजार रुपये आहे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट आणि महिला कॅन्डिडेट जे असतील त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट भरण्याची आवश्यकता नाही सिलेक्शन जे आहे तुमचं एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे त्यासाठीचा सिलेबस जो आहे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमची या ठिकाणी घेतली जाईल अधिक माहितीसाठी या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे आपण दहा ते पाच या वेळेदरम्यान या ठिकाणी आपली काही जर शंका असेल तर कॉल करून आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा अर्ज करण्यात आहोत संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा त्यानंतर या ठिकाणी अर्ज करा तर भेटूया मित्रांनो नोकरीसंदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो दे। मित्रांनो